ही आपली शेवटची भेट हे सांगण्यासाठी मुद्दाम आली असतो इकडे. दादांनी तशी धमकी दिली, मी सांगितलं ना तुला. आणि मीही अशी धमकी दिली तर काय करशील तू? अरे किशोर, असं काय करतोयस तू? मला प्लीज समजून घे ना. अशा परिस्थितीत मी काय करू? अशी परिस्थिती आपल्यावर येणार हे आपल्याला आधीच माहिती होतं. तू पाहिलंस ना तुझ्या बाबांकडे काय तमाशा करून गेले ते. हे बघ, माझे बाबा आपल्या लग्नाला कधीही परमिशन देणार नाही. मी काय करायचं? इथे येऊन राहू का घर सोडून? चाल ना, येऊ का मी इथे? मला मला माझ्या आईला विचारायला हवं. का? मी माझ्या बाबांचं ऐकायचं नाही. मग तू कशाला तुझ्या आईला विचारतोस? नंदा, हे घर माझ्या आईच आहे. शिवाय मी स्वतः काही एक पैसा पण कमवत नाही. ह्याचा विचार तू आधी करायला हवा. तुलाही माहिती होत ना अशी परिस्थिती येणार आहे ते. नंदा, रियली सॉरी. मला तुला दोष द्यायचा नव्हता. ऍक्च्युली तू ही बातमी मला इतक्या अचानक सांगितलीस की माझा माझ्या स्वतःचा कंट्रोल केला. आय एम रियली सॉरी. इट्स ओके. हे बघ, ही आता माफी मागत बसायची वेळ नाहीये. तू पुढे काय करायचं ते ठरव पटकन. तू थोड्या दिवस लग्न पुढे ढकलू शकणार नाहीस. मी? माझ्या हातात काय आहे? आपण जर त्या मुलाला आधीच भेटलो आणि आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं तर? अरे पण कसं सांगणार? म्हणजे मला त्या मुलाचं नाव पत्ता काहीच माहिती नाहीये. आणि अशा अनोळखी मुलाबरोबर तू लग्न करणार आहेस? किशोर, मला त्या मुलाशी लग्न करायचं असतं तर मी आले असते का तुला सांगायला? सॉरी नंदा. तू तर सारखं सॉरी बोलत बसणार आहेस का? हे बघ, पटकन काय तो निर्णय घे. मला घरी जायला हवं. नंदा, तू एक काम कर. कुठल्याही परिस्थितीत त्या मुलाचं नाव पत्ता काय? अरे पण मी आई बाबांना विचारलं, त्यांना संशय नाही करणार. नाही नंदा, तुला काहीतरी आयडिया लढवून त्याचा नाव पत्ता काढायलाच हवा. नाहीतर ही भेट खरंच आपली शेवटची भेट ठरेल. शुअर.